जडी स्थळी काष्टी पाषाणी. शिवरायांच्या काळामध्ये संताची धनाची जशी दिसायचे ना, तसं आजकाल जाहिराती जडी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे पोहोचलेली आहे आणि ज्याच्यावरती तुमचं मनचं जीवन अवलंबून आहे, आपण ते अवलंबित बनवलेलं आहे. बर, तुमच्यामध्ये जाहिराती आहेत का? तुम्हाला जाहिरात तयार करा म्हटलं की खूप टेन्शन घेता बुवा तुम्ही. कोण म्हटलं तुम्हाला जाहिरात कळत नाही? बघा ना, शाळेत जात असताना रस्त्यावरच्या दुकानच्या पाट्या तुम्ही ऐकता वाचता. नवे रस्त्याने जात असताना तुम्ही रस्त्यावरच्या दुकानच्या पाट्या वाचता, जाहिराती केलेल्या गोष्टी पाहता आणि आपण सहज आपल्या मित्रांना म्हणतो या दुकानच्या हे नावाच्या ऐवजी हे असतात किती छान झालं असतं. तिथं असं नको बरं का, असं चित्र द्यायला पाहिजे होतं. एखादी जर ओळ असेल छानपैकी लिहिलेली तर दुसरी ओळ तुम्ही चालता चालता जोडता, म्हणजे याचा अर्थ तुम्हालाही जाहिरात जमते, तुम्ही तिचा अभ्यास केलाय, चालता चालता अभ्यास केलाय. पण आपण केव्हाही विचार ठेवतो की का. आता लहान मुलं पण बघा बरं का, आपला छोटासा भाऊ आहे तो दुकानामध्ये गेलो तर तो म्हणतो नाही नाही या दुकानात नको, त्या दुकानात, तिथं फार छान मिळतं. छान मिळतं म्हणजे तो त्या गोष्टीकडे आकर्षित झालेला आहे. तिथालचं देखणे पण असेल, तिथाची मांडणी असेल, तिथालचं त्या दुकानदारांचं बोलणं असेल, हे सगळं तिथं आपण आकर्षित होतो. आणि याच गोष्टीसाठी मला एका कवीच्या ओळी आठवतात या जाहिरातीवरती. कोणत्या आहेत? तो कवी असं म्हणतो, कवी कोण आहे मला आठवत नाही, पण तो कवी असं म्हणतो, आम्ही चिन्ह्या पांघरून सोनं विकायला बसलो, आम्ही चिन्ह्या पांघरून सोनं विकायला बसलो, गिराई कसं ते फिरके ना. आणि मग आम्ही सोनं पांघरून चिन्ह्या विकायला बसलो, गिराई पेलवता पेलवेना. जाहिरातीची आजची तुमची आमची गत अशा प्रकारची झालेली आहे. आणि मग हे आपण कसं पाहायचंय, कसं हे करायचंय, जाहिराती कशा शोधल्या पाहिजे, जाहिराती कशा पाहिल्या पाहिजे, जाहिरातींचं महत्व काय, तर यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. शोधा म्हणजे सापडे. तुमच्या आमच्या अवतीभोवती भरपूर जाहिराती आहेत, दुकानच्या पाट्या मी जे तुम्हाला सांगितलं. वर्तमानपत्र एक फार मोठं साधन आहे जाहिरातीचा अभ्यास करण्यासाठी. वर्तमानपत्रामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या छान छान जाहिराती पहा. अनेक प्रकारच्या जाहिराती असतात. मी ज्या मगाशी सांगितल्या ना, सकाळी उठल्यापासून तू झोपेपर्यंत सगळ्या प्रकारच्या जाहिराती आहेत. इतकंच नव्हे, सरकारी जी जाहिरात असते ना ती ब्लॅक अँड व्हाईट मध्ये असते. इतर जाहिराती, सरकारची कार्यालयीन जाहिरात, तीही तुम्हाला कधी कधी परीक्षेमध्ये तोही प्रकार येतो की बा नोकरीसाठी अर्ज करायचा आहे किंवा कार्यालयानं त्या जागेसाठी काय केलेलं आहे की कार्यालयानं जागेसाठी त्यांना शिक्षकी पेशाची शिक्षकांची गरज आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी अशी जाहिरात दिली जाऊ शकते परीक्षेमध्ये पण की बाबा एका कार्यालयामध्ये किंवा एका शाळेमध्ये शिक्षकांच्या जागा भरायच्या आहेत, त्यासाठी जाहिरात तयार करा. तर अशा प्रकारे आपल्याला ती जाहिरात तयार करता आली पाहिजे. म्हणून या सगळ्या जाहिरातींचे प्रकार वर्तमानपत्रामध्ये असतात. टी व्ही बघत असताना ज्या जाहिराती तुम्ही पाहता त्यातल्या ओळी, त्यातली चित्र वगैरे ही आवर्जून अभ्यासा. सहज चालता चालता पाहता पाहता तुमचा जाहिरातीचा अभ्यास होऊन जाईल. आता मग परीक्षेमध्ये जे तुम्हाला प्रकार येत आहेत परीक्षेमध्ये, 5 मार्कासाठी जाहिरात आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. 50 ते 60 शब्दामध्ये तुम्हाला ही जाहिरात तयार करायची आहे. तर काय होईल त्याच्यामध्ये, जे प्रकार तुमच्यामध्ये येत आहेत त्या प्रकारामध्ये आपण पाहणार आहोत. चालेल, आपण थोडस तुम्ही या आत्ता ऐकलेल्या भागावरती मी तुम्हाला काही कृती देतोय, त्या कृती तुम्ही सोडवायच्या, त्या कृती सोडवायच्या, सहजपणे सोडवा. त्यानंतर मी पुढच्या भागाकडे वळूया की कशा प्रकारे जाहिरात तयार करायची, कुठले मुद्दे आपण लक्षात घ्यायचे. अगोदर ही कृती सोडवा, मग आपण त्याच्यावरती बोलूया.